सोलापूर शहरात अनेक रस्त्याचे खोदकाम करून रस्ते तशाच अवस्थेत सोडले जातात. पेंटर चौक, जिजामाता हॉस्पिटल, किडबाई चौक अशा अनेक ठिकाणी रस्त्याचे खोदकाम करून अर्धवट सोडून दिल्याने नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय. तसेच नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे. रस्त्याचे खोदकाम तसेच इतर कारणामुळे शहरात धुळीचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. या धुळीमुळे नागरिकांच्या जीवितास हानी होत आहे. हृदयविकार, अस्थमा, एलर्जी सारख्या आजार असणाऱ्या नागरिकांना याचा अधिक धोका आहे. महापालिका आयुक्त आणि प्रशासन याविषयी शहर मध्य अध्यक्ष जुबेर हिरापुरे यांच्या माध्यमातून अनेक लेखी तक्रार देऊन देखील हे प्रश्न सोडविले जात नसल्याने आज महापालिकेत धुळीने अंघोळ करून या बेजबाबदार आयुक्तांना आणि अधिकाऱ्यांना जाग आणण्यास प्रयत्न करतोय. तरी देखील जाग न आल्याने महापालिका अधिकाऱ्यांना धुळीने अंघोळ घालू असे मत युवा अध्यक्ष निलेश संगेपांग यांनी व्यक्त केले. यावेळी शहर अध्यक्ष असलम शेख, शहर मध्य अध्यक्ष जुबेर हिरापुरे, युवा अध्यक्ष निलेश संगेपांग, महिला संघटन अश्विनी गायकवाड, प्रसाद बाबानगरे, मंजूर खानापुरे, भारत अली, नितीन गायकवाड, मदनी चाचा आणि कार्यकर्त्यांची व पदाधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. आज सोलापूर महानगरपालिका येथे आम आदमी पार्टीच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आले. याच्या मागचं मुख्य कारण असं आहे की सोलापूर शहरामध्ये ठिकठिकाणी ड्रेनेजच्या नावाखाली रस्त्याचे खोदकाम करण्यात येते, मात्र ते रस्ते अर्धवटच ठेवून, ड्रेनेजची कामं अर्धवटच ठेवून जनतेला त्रास देण्याचं काम या महापालिका प्रशासनाकडून केलं जात आहे. वेळोवेळी पत्रव्यवहार करून देखील, वेळोवेळी त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना बोलवून पाहणी करायला लावून देखील यांना जर जाग येत नसेल तर हे जाणीवपूर्वक जनतेचं जीव धोक्यात घालतायत का, जाणीवपूर्वक जनतेला त्रास देण्याचा कट रचतायत का, असा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. आणि त्याचमुळं आम्ही आज महानगरपालिका येथे येऊन धुळीने आंघोळ करून या झोपलेल्या प्रशासनाला जाग आणण्यासाठी प्रयत्न करतो आहे. तरी देखील यांना जाग येत नाही, कारण ज्यावेळी आता कारंजे साहेबांना आम्ही भेटलो त्यावेळी त्यांच्या उत्तरांमधून असं वाटतं की यांना कसलीच काळजी जनतेची लागलेली नाही आहे. यांना फक्त आणि फक्त स्वतःचं घर भरणं आणि आपलं पद, आपली खुर्ची टिकवून ठेवणं एवढ्यासाठीच हे काम करतात का, असा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. कारण जनतेला इतका त्रास होतो आहे, फुफ्फुसांचा त्रास या धुळीमुळे होतं. नागरिकांना जे हृदय विकाराशी आधीच झुंजत आहेत त्यांना या धुळीचा त्रास होतो, ज्यांना धुळीचा एलर्जी आहे त्यांना याचा त्रास होतो. मात्र तरी देखील हे असं सांगतात की आम्ही हे करू शकत नाही, मार्च एंड नंतर बघू, आम्ही पाठवलं आहे, अशा प्रकारचे उडवाउडवीचे उत्तरं देऊन हे जाणीवपूर्वक जनतेचा जीव धोक्यात घालू इच्छित आहेत का, असा आम्हाला प्रश्न पडलेला आहे. जर पुन्हा अशाच प्रकारे तुम्ही वेळ लावणार असाल तर आम्ही यापेक्षाही तीव्र आंदोलन करून, आज आम्ही धुळीने आंघोळ केलं आहे, उद्या गरज पडल्यास तुम्हालाही धुळीने आंघोळ घालू आणि जनतेला होत असलेला त्रास तुम्हाला दाखवून देऊ. जैन, मी जुबेर मोहम्मद श्री भिरापुरे. आज मी महानगरपालिका कारंजे साहेबांना एक अर्ज दिले, त्या अर्जाचा नमूद असा आहे की पेंटर चौक ते जिजामाता हॉस्पिटल आणि पेंटर चौक ते किडवाई चौक ह्या रस्त्याचा अर्धवट काम झालेलं आहे आणि 200 मीटरची 1 फुटाची लाईन मंजूर होऊन 8 महिने झाले, पूर्ण झालेलं नाही आहे. ते रस्त्यामुळे जे ना लोकांना धुळीचा त्रास होतो, अशा अनेक वेळा आम्ही पत्रव्यवहार करून जे ना हे काम झालेलं नाही आहे.